रणांगणा चित्रपटासाठी मी पहिल्यांदा नेगेटिव्ह काय म्हणूया ग्रे शेड साकारला विलन साकारला आणि मला खूप मजा आली आणि त्याच्यातला सगळ्यात टफ सिक्वेन्स आहे चित्र तो चित्रपटाच्या सुरुवातीला येतो त्याच्यात माझा गेटअप अत्यंत साधा आहे अत्यंत भोळा दिसणारा मुलगा आहे आणि चित्रपटाच्या सुरुवातीलाच तो किस्सा आहे आणि तो एक अत्यंत क्रूर कारस्थान करतो त्याच्यात ती तुम्हाला आता चित्रपटात दिसेल पण किंवा एवढं ते टेलिकास्ट झाली असेल आय डोंट नो पण ते करणं खूप कठीण होतं कारण आम्ही शूटिंग जिथे करत होतो वाईमध्ये आम्ही एका देवळात आणि असा कडा होता तिकडे शूटिंग करत होतो आणि ऐन थंडीत शूटिंग करत होतो मला बिना चपलांचं त्या कड्यावर उभं राहायचं होतं आणि ऑलमोस्ट सहा सात तास मी त्या कड्यावर उभा होतो कारण चालत परत यायचं चा जी जागा होती ती एवढी लांब होती की नंतर नंतर झालं की नको तिथेच बसायचं तिथेच उभं राहायचं एकीकडे दरी होती कडा होता एकीकडे मंदिर होतं आणि लांब येणं कठीण नव्हतं तर सहा सात तास बिना चपला घालून मी तिथे उभा होतो बसलेला होतो वॉट आणि खूप थंडी वाजत होती बाकीच्या सगळ्यांना जॅकेट बिकेट मिळत होते पण मला सारखं कड्यावर चढून जॅकेट देणार कोण एका पॉईंटला मी माझ्या टीमला म्हटलं नका देऊ आणि तो सीन दिसायला अत्यंत साधा सोपा हो आहे मागे मोठासा पौर्णिमेचा चंद्र आहे आणि सगळं आणि दिसतो खूप सुबक आणि सुंदर आणि अत्यंत क्रूर आहे तो सिक्वेन्स पण तो माझ्यासाठी टफेस्ट सिक्वेन्स होता अख्ख्या पिक्चरमधला कारण एका पॉईंटनंतर मला माझे पाय त्याच्यात काही काय म्हणूया त्याच्यात काही त्राण आहे काही प्राण आहे हे जाणवत नव्हतं कम्प्लीट मुंग्या होत्या पायाला आणि एका पॉईंटनंतर मला भीती वाटायला लागली होती की जर माझा स्वतःच्या पायावर ताबा राहिला नाही तर मी त्या कड्यावरनं खाली पडीन का काय कारण अगदी एक दोन फुटाची जागा होती जिथे मी उभा होतो आणि तो फसवा सिक्वेन्स आहे माझ्यासाठी कारण तो त्याच्यात मी करत काही फार नाही आहे मी उभा आहे आणि मग एका पॉईंटला मी जे काही करतो ते तुम्हाला चित्रपटात दिसेल पण ते शूट करणं खूप कठीण होतं माझ्यासाठी ॲक्टर म्हणून खूप माझी फिजिकली खूप तारांबळ उडाली आणि पुन्हा एकदा निसर्गापुढे आपण किती छोटे होते त्याची जाणीव झाली पण पिक्चर बघा दोन गेटअप्स आहेत माझे आणि वन ऑफ माय मोस्ट फेवरेट रोल्स कारण ॲक्टर म्हणून मला खूप मजा आली तो रोल करायला एन्जॉय द फिल्म